बघा आपल्या चकल्या किती छान कुरकुरे झालेल्या आहेत आणि या चकल्या आपण कशा बनविल्या याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मग चला आपण स्टार्ट करूया की अशा खुसखुशीत चकल्यासाठी काय काय साहित्य लागतात आणि मी कशाप्रमाणे बनविते ते। इथं मोहन रेडी आहे। मी याच्यामध्ये चार डवले असं मोहन टाकून घेतली आहे। याप्रमाणे आणि हे थोडस असं झाकून घेतले आहे। मोहन छान मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण साहित्य टाकूया, तीळ टाकूया, थोडस मी चिमूटभर खायचं सोडं टाकते, जास्ती टाकत नाही, बस इतकंच। मीठ नवी पुरत तिखट ओवा थोडस हातावर असं होऊन टाकते। आला लसूण पेस्ट टाकते 2 चम्मच। मिरची याच्यामध्ये तुम्ही चवी पुरतं टाकू शकता, तुम्हाला किती तिखट हवं तितकं। हळद टाकूया। आता याला छान मिक्स करून आपण मळून घेऊ। याला छान मिक्स करून घेऊया आधी। आता आपण पाणी टाकून थोडं थोडं छान याचं गोळा करून घेऊया मिश्रणाचं। तर बघा याप्रमाणे मी पीठ मळून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे थोड्याशा वेळात आपण याला 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया आणि मग आपण चकल्या पिळून घेऊया याच्या। तर 15-20 मिनिटं झालेलं आहे आणि आपला बॅटर छानपणे मुरून उरलेला आहे। तर आता आपण चकल्या पिळून घेऊया। किती छान काटेरी चकल्या पळत आहे आपल्या, बघू शकता तुम्ही किती छान काटेरी चकल्या आपल्या तयार होत आहे। याचा अर्थ आपला पीठ चांगल्या प्रमाणे मुरलेले आहे। आता आपण 5-6 चकल्या टाकून घेऊया आणि मग फ्राय करूया। हे बघा याप्रमाणे मी चकल्या पिळून घेतलेल्या आहे आणि आता आपलं ऑइलसुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया मीडियम आचेवर। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण एक एक चकली thank you.
अशा प्रकारे मीडियम आचेवर आपण फ्राई करून घेऊया। आणि मी इथे चकल्या पुन्हा साशाच्या सहाय्याने तयार करून घेतली आहे। तर बघा आपले चकल्या फ्राई झालेले आहे। याप्रमाणे आपण काढून घेऊया छाणीमध्ये। या पद्धतीने आपण सगळे चकल्या फ्राय करून घेऊया। याप्रमाणे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।